सत्र का आज का आखिरी दिन है। हमारे साथ विधायक नितिन देशमुख हैं, उनसे हम जानेंगे कि आखिरी दिन जो है आज शीत सत्र का है। 2023 के शीत सत्र ने विदर्भ को क्या दिया है, खासकर विदर्भ के किसानों को? 2023 आल पण विदर्भातल्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत तुम्हाला सांगतो 2017 ची जी कर्जमाफी होती तेच अजून विदर्भातल्या शेतकऱ्याला दिले नाही। जवळपास 2017 देवेंद्रजींनी जी कर्जमाफीची घोषणा केली होती आणि जवळपास 6 लाख शेतकरी आपल्या महाराष्ट्रातले राहिले, त्याच्यातले 3 लाखाच्या वर फक्त विदर्भातले शेतकरी आहे, की त्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंतही मदत देवेंद्रजींनी घोषणा करून अद्यापर्यंत मदत मिळाली नाही। आणि त्याच्या व्यतिरिक्त विदर्भातले 314 असे प्रकल्प आहेत सिंचनाचे, की त्या प्रकल्पाचे निधी अभावी ते प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहे, प्रलंबित आहे। आणि विदर्भाची शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे, आम्हाला म्हणजे शेतकऱ्याला दिवसा वीज मिळत नाही, ज्या अर्थी विदर्भामध्ये वीज निर्मिती जवळपास 22,000 वर विदर्भामध्ये वीज निर्मिती होते आणि शेतकऱ्याला फक्त 9,000 लागते, 9,000 लागते। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला विदर्भामध्ये वीज निर्मिती असूनही सुद्धा शेतकऱ्याला वीज मिळत नाही आणि देवेंद्रजी ऊर्जा मंत्री आहेत आणि हे शेतकऱ्यांसाठी आज कडाक्याची थंडी असते, अशा थंडीमध्ये शेतकरी सध्या तुरीला पाणी द्यायला जाते, कांद्याला पाणी द्यायला जाते, हरभऱ्याला पाणी द्यायला, रात्री 1-1.5 वाजता शेतकऱ्याला शेतामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये पाणी द्यायला जावं लागते। ही शेतकऱ्यासाठी आमच्यासाठी दुर्दैव गोष्ट आहे आणि विदर्भाला कोणत्याच प्रकारचा न्याय मिळाला नाही। तो ये थे नितिन देशमुख विधायक और इन्होंने कहा कि शीत सत्र 2023 में विदर्भ को किसी भी तरह का न्याय नहीं मिला है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ मैं क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।